नागपुर के यशोधरा नगर में पुलिस की पेट्रोलिंग के दौरान एक बड़ी कार्रवाई सामने आई है, जिसमें 117 बोरी सड़ी सुपारी बरामद की गई है, जिसकी कीमत लाखों रुपए आंकी जा रही है। ये सुपारी राजो वेंसियानी की थी, जिससे ट्रक चालक जितेंद्र पाल लेकर उमिया धाम पार्टी से आनंद नगर यशोधरा नगर स्थित एक गोडाउन में ले जा रहा था। सूचना मिलने पर पुलिस ने ट्रक को रोका और जांच में भारी मात्रा में सड़ी हुई सुपारी बरामद की। डीसीपी के नेतृत्व में पेट्रोलिंग के दौरान इस कार्यवाही को अंजाम दिया गया। इस मामले में ट्रक मालिक मैत्रेय राजाराम और चालक जितेंद्र पाल पर मामला दर्ज किया गया है। गौरतलब है कि राजू वेंसियानी पर पहले भी इस तरह के मामलों में कार्रवाई हो चुकी है। इसके अलावा उसके पास कई जगहों पर गोडाउन होने की जानकारी पुलिस को मिली है। पुलिस अब इस पूरे मामले की गहन जांच कर रही है और इनकी संपत्ति और अन्य गोडाउन की भी पड़ताल की जा रही है। ये कार्रवाई पुलिस की सतर्कता और पैनी नजर का परिणाम है, जिससे बड़े पैमाने पर हो रही सड़ी सुपारी की अवैध गतिविधि का पर्दाफाश हो सका। मामले में आगे की जांच जारी है और अन्य संदिग्ध व्यक्तियों से पूछताछ की जा रही है। माननीय पोलीस उपायुक्त साहेब 2-5 यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आदेशानुसार आता सध्या नवरात्र उत्सव तसेच दसरा मेळावा आणि येणारे इलेक्शनच्या अनुषंगाने पाईप पेट्रोलिंग आणि बाकी इतर भागामध्ये पोलिटिशियनच्या हातीमध्ये पेट्रोलिंग करण्याचे आदेश प्राप्त झालेले होते। त्याप्रमाणे रात्री आमच्याकडील डीबी पथक विट मार्शल आणि आम्ही असे पाईप पेट्रोलिंग करत असताना आम्हाला बातमी मिळाली की एक ट्रक आयसर ट्रक हा सुपारीची सुपारी सडलेली सुपारीचा ट्रक घेऊन येणार आहे। तर त्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही आनंद नगर जे मोहम्मद रफी चौक च्या बाजूला आहे त्या ठिकाणी आम्ही ट्रॅप लावून थांबलो असता गाडी क्रमांक MH 49 AT 9509 त्याचे मालक आहेत मौर्य सत्यप्रकाश राजाराम, ते राहणार आहेत भवानी नगर पारडे या ठिकाणचे आहेत। सदर गाडी आल्यानंतर आम्ही थांबवली, थांबवल्यानंतर त्याच्या मधील जे चालक आहेत त्यांना गाडी कोणाची आहे खात्री केली आणि काय माल घेऊन निघालेले आहे याच्याबद्दल विचारणा केली असता त्यांनी सांगितले की त्याच्यामध्ये सुपारीचा माल आहे। आम्ही प्राथमिक त्या ठिकाणी चेक केला असता त्याच्यामध्ये सुपारी आम्हाला दिसून येत होती आणि सुपारी ज्या इन्फॉर्मेशन प्रमाणे आम्हाला इन्फॉर्मेशन भेटली त्याप्रमाणे आम्ही ती गाडी घेऊन पोलीस स्टेशनला आणलेली आहे। त्याच्यावरून त्या सुपारी मालक जे आहेत राजू वेंसानी यांची ते असल्याचे निष्पन्न झालेले आहेत, राहणार शांतीनगर तुलसीनगर माता मंदिर समोर। सदर गाडीमध्ये 117 बोरी प्रत्येकी 60 किलो वजनाच्या आहेत, अंदाजे 7 लाखाचा तो माल आहे आणि प्लस जे आयशर गाडी आहे ती साधारण 20 लाखाची अंदाजे किंमत आहे, असा एकूण 27 लाखाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। जप्त मुद्देमालाचं निरीक्षण करण्यासाठी परीक्षण करण्यासाठी आपण फूड अँड ड्रग्स यांच्याशी पत्रव्यवहार करून पुढील योग्य ती कारवाई आपण करत आहोत। हां, सध्या गाडी चालकाचा जो ड्रायव्हर आहे तो सध्या आपल्या ताब्यामध्ये आहे आणि फूड अँड ड्रग्सचे निरीक्षण ज्यावेळेस हे होईल पंचनामा वगैरे त्यासाठी आपण गाडी मालक आणि माल मालकाला बोलवलेला आहे। एनबीसी न्यूज के लिए क्राइम रिपोर्टर अखिलेश की रिपोर्ट।